कोल्हापूरचे पालकमंत्री दत्तमामा भरणे आणि मी दम या ठिकाणी बैठक घेण्याचं कारण की सोलापूरमध्ये संख्या वाढते आहे आणि वाढत्या संख्येला मर्यादा आणण्यासाठी अधिक कठोरपणाने काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे अशी चर्चा सगळ्या अधिकाऱ्यांच्यावर आम्ही केली. महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा शहराचे पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि सगळे वैद्यकीय विभाग यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की ते प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. बरेचसे चांगल्या उपाययोजना त्यांनी केलेल्या आहेत. या शहरातच स्वॅब घेतल्यावर त्याचं टेस्टिंग घेण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे फार चांगल्या पद्धतीनं गतीनं काम चाललेलं आहे. परंतु तरी देखील कोविडची समस्या सुरू होण्याच्या आधी या शहरामध्ये सारीच्या केसेस मिळत होत्या. त्यामुळे सुरुवातीच्या काळात अशी विशिष्ट गाईडलाईन नसल्यामुळं बऱ्याचशा सारीच्या केसेस म्हणून ट्रीट झाल्या. पण हळूहळू जेव्हा वरून गाईडलाईन आल्या त्यावेळी तपासून कोविडचे पेशंट्स निघाल्यानंतर त्याच्या संबंधातल्या जे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहेत त्याची अंमलबजावणी या शहरात आणि जिल्ह्यात व्यवस्थितपणाने होते. आता याच्या प्रसाराचा वेग हा मर्यादित आणायचा असेल तर लक्षणं दिसल्यानंतर स्वॅबचं टेस्ट येण्यात आणि टेस्टिंग येण्याच्या आधी आपल्याला काही उपाययोजना करता येतील का याचाही विचार प्रशासन करेल अशी चर्चा आम्ही केलेली आहे. मला खात्री आहे की अधिक वेगाने याच्यात कंटेनमेंट झोन तयार करणे, ट्रॅकिंग करणे आणि संबंधितांना आयसोलेशनमध्ये ठेवणं हे अधिक वेगाने अधिक ॲडव्हान्समध्ये जर केलं तर आणखीन याच्यात गती येईल अशी आमची चर्चा झाली आहे. आत्तापर्यंत 124 पेशंट्स पॉझिटिव्ह आहेत आणि जवळपास 49 पेशंट्स ॲडमिट आहेत. त्याचाच जवळपास 19 पेशंट्स परत घरी गेले अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे पेशंट बरे होत आहेत ही चांगलं लक्षण आहे आणि याच्यात मॉर्टॅलिटी रेट कमी करण्यासाठी अधिक काळजी घेण्याचा प्रयत्न वैद्यकीय अधिकारी करत आहेत. मला वाटतं की पुढच्या 10-12 दिवसात 15 दिवसात हे चित्र आणखी चांगलं आणि कोविडची संख्या कमी झालेली दिसेल असा मला विश्वास आहे. येत्या 15-20 दिवसाचा कालखंड म्हणजे लॉकडाऊनचा कालावधी सत्र आहे आपल्यासाठी, तोपर्यंत बरीचशी परिस्थिती या शहरामध्ये निवडावी अशी अपेक्षा आहे. काही गोष्टींची आम्ही चर्चा या ठिकाणी केली आणि मला खात्री आहे की सगळे अधिकारी कोऑर्डिनेशनमध्ये काम करून त्या सगळ्यांचा अंमल करतील आणि बऱ्याचशा चांगल्या सुधारणा आपल्याला संख्येमध्ये दिसतील असं मला